कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत कडकून होते त्यानंतर वातावरण ढगाळ झाले दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली जवळपास तीन तास झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून ग्रामीण भागात भिंत खचण्याचाही प्रकार घडले गडिंगलस तालुक्यातील मौझे मुगळी येथे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तीन जण ठार झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार नागनूर तालुका गडिंगलज येथील अजित अर्जुन कांबळे वय अठ्ठेचाळीस राहणार नागनूर त्यांची बहीण गिरिजा व त्यांच्या दुसऱ्या भावाची पत्नी संगीता बसापा कांबळे वय पंचेचाळीस राहणार नागनूर हे तिघही गिरिजा यांच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते हे तिघंही गावी परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली पावसापासून बचावासाठी त्यांनी मुंगळीपासून जवळ असलेल्या भीमाशंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसारा घेतला यावेळी सुरू असलेल्या जोरदार पावसाने वाऱ्यांमुळे भिंत कोसळून तिघंही गाडले गेले या तिघांचाही जागीच मृत्यू झाला दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी मुसळधार पावसांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही झालं आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ